नमस्कार, मी सुप्रिया। आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काही नवीन किचन टिप्स, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण पहिली टिप बघणार आहोत। मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। मिरची थोडीशी लालसर झाली की मी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कांदा घेतलेला आहे, तो घालून घेते आणि छान परतून घेते। आपल्याकडे रात्रीचा शिळा भात उरलेला असतो, तर आपण त्या शिळा भाताचा एक नवीन पदार्थ बनवणार आहोत। आपल्याकडे काही वेळेला शिळा भात राहिलेला असतो आणि आपण त्या भाताचं काय करायचं, तर काही लोकांना तो शिळा जेवणही सहन होत नाही। मी याच्यामध्ये 1 टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटोही छान मिक्स करून घेते। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेते। 1 चमचा लाल तिखट घालून घेते, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घालून घेते। हे सर्व तेलावर परत एकदा परतून घेते। आता मी 3 अंडी घेतलेली आहेत, ती याच्यामध्ये फोडून घेते। तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। आता मी 3 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेते। माझ्या मुलांना जर अशा प्रकारे अंड भात वगैरे करून दिलं तर ते खूप आवडीने खातात। तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि 2 ते 3 मिनटं मी त्याच्यावरती झाकण ठेवते। इथे एक शिळा भात उरलेला आहे रात्रीचा, तो मी व्यवस्थित फोडून घेतलेला आहे। इकडे अंड पण तयार झालेलं आहे। आता मी तो शिळा भात अंड्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेते। अशा प्रकारे जर आपण रात्रीचा शिळा भात बनवला तर मुलंही आवडीने खातात। मी हा भात छान अंड्यामध्ये परतून घेते आणि त्याच्यावर 1-5 मिनटं झाकण ठेवते, म्हणजे आपला भात छान गरम होईल। आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरती कोथिंबीर घालून घेते। ही आपली शिळ्या भातापासून नवीन रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला ही शिळ्या भाताची टिप कशी वाटली ते नक्की सांगा। आता आपण कारलं पटकन कसं भरीत करायचं हे बघणार आहोत। मी इथे कुकरमध्ये कारली लावलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि अगदी फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता कारलं अगदी पटकन शिजलेलं आहे। आपण कढई जर कारलं शिजायला ठेवलं तर त्याला खूप वेळ लागतो, अशा प्रकारे जर आपण कारलं शिजवलं तर अगदी पटकन ते शिजतं। आणि अगदी व्यवस्थित कारली शिजलेली आहेत, 1 शिट्टीमध्ये व्यवस्थित आपल्याला जशी पाहिजे तशी कारली शिजतात। आपल्याला घाईमध्ये वगैरे असं बनवायचं असेल तर आपण पटकन कारली बनवू शकतो। ही बघा, मी कारली भरीत केलेली आहेत आणि अगदी पटकन ती झालेली आहेत। तुम्हाला ही टीप नक्कीच उपयोगी पडेल। आता आपण बघणार आहोत पुढची टीप। आपण डाळी वगैरे जास्त आणतो आणि त्या खराब होतात, त्या खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण लवंग घालून ठेवायची। आपण लवंग जर डाळीमध्ये वगैरे घातली तर ती खराब होत नाही। इथे मी मुगडाळीमध्ये आणि तुरडाळीमध्ये घालून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी उडदाच्या डाळीतही लवंग घातलेली आहे, मटकी आहे तर त्या मटकीतही मी लवंग घालून घेते। अशा प्रकारे जर आपण कडधान्यांमध्ये लवंग घातली तर आपली कडधान्य छान टिकतात। लवंगेचा वास कडधान्याला येतो, त्याच्यामुळे कीड लागत नाही किंवा भुंगेही त्याच्यामध्ये पडत नाहीत। तुम्हाला ही टीप नक्कीच उपयोगी ठरेल। आता आपण पुढची टीप बघणार आहोत। मी इथे काळी चहा बनवते, म्हणजेच ब्लॅक टी। काही लोक काळी चहा आवडीने पितात। काळी चहा बनवताना त्याच्यामध्ये चहा पावडर कमी वापरायची। मी 1/2 चमचा चहा पावडर घातलेली आहे आणि आलं घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी गवती चहा पण घातलेला आहे आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे। डाएट करणाऱ्या लोकांसाठी पण हा चहा खूप फायदेशीर आहे। आणि हा चहा आपण गुळाचा बनवणार आहोत,
साखरेचा नाही, त्याच्यामुळे खूपच फायदेशीर आहे। चहा आपण 2 ते 3 मिनटं छान उकळून घेणार आहोत। मी आता चहामध्ये 1 चमचा गूळ घालून घेते। तुम्हाला जर गूळ नको असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता, पण आम्ही तर गुळाचा चहा पितो त्याच्यामुळे मी गुळच घातलेला आहे। आपली ही चहा बनून तयार आहे। मी आता ती कपामध्ये ओतून घेते। खूप छान चहा लागतो, काळा चहाही खूप छान लागतो। तुम्हाला ही टिप कशी वाटली ते नक्की सांगा। आता आपण अजून एक चहाचा प्रकार बघणार आहोत। मी इथे गॅसवरती पाणी चहासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी चहा पावडर घालून घेतलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये गवती चहा घालून घेते। हा चहा पण खूप हेल्दी आहे आणि डाईटवाल्या लोकांसाठी पण खूप चांगला आहे। मी गवती चहा कापून टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता हे आलं आहे, आल्याचा 1.5 इंचाचा तुकडा घेतलेला होता तो पण बारीक टेचून घेतलेला आहे। तो अगदी बारीक टेचून घ्यायचा आणि नंतर चहामध्ये टाकायचा। तर मी बारीक टेचून घेतलेला आहे आणि चहामध्ये घातलेला आहे। थोडीशी मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि 2 लवंगा घालून घेतलेले आहेत। आता आपण ही चहा छान उकळवून घेऊ। चहा छान उकळलेला आहे, मी आता त्याच्यामध्ये दूध घालून घेते। तुम्हाला जर सर्दी खोकळा वगैरे असेल तर तुम्ही अशा प्रकारे चहा बनवून पिऊ शकता। मी कपामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण गुळाचा चहा बनवला तर तो फाटतही नाही। दुधाच्या चहामध्ये गूळ घालायचा असेल तर तो गूळ कपामध्ये घालून घ्यायचा आणि चहा ओतायची। तुम्हाला ही चहाची टिप कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद। अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तो